हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। अध्याय पांचवा, कर्म संन्यास योग, कृष्ण भावना भावित कर्म। ओम श्री परमात्मने नमः। अत पंचमोऽध्यायः। अर्जुन उवाच, संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि, यश्चेयेतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता। आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? श्री भगवान वाच, संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ, तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विनिश्यते। श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहे, परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षाही उत्तम आहे। ज्ञेयस्य नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति, निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते। हे महाबाहो अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलाची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे। सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो। सांख्य योगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः, एकमप्यास्तितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्। केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग म्हणजे कर्मयोग हा भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून म्हणजे सांख्यायोगापासून भिन्न आहे असे म्हणतात। जे लोक वस्तुतः ज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गांचे फळ प्राप्त होते। यत्सांख्ये प्राप्यते स्थानं तत्योगैरपि गम्यते, एकं सांख्यं च योगं च यपश्यति स पश्यति। जो जाणतो की सांख्या योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्या योग आणि भक्ती योगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय। संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणादि गच्छति। भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती बिन विलंब ब्रह्माची प्राप्ती करतो। योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते। जो भक्तिपूर्ण कर्म करतो विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिये संयमित करतो तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात। असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही। नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित, पश्यन् श्रुण्वन् श्वसन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मीषन् निमिषन्नपि इन्द्रियाणिन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्। दिव्य भावना युक्त मनुष्य जरी पाहत असला ऐकत असला स्पर्श करीत असला वास घेत असला खात असला हालचाल करीत असला झोपत असला आणि श्वसन करीत असला
तरी त्याला आपल्या ठाई नेहमी माहिती असते की वस्तुतः आपण काहीच करीत नाही, कारण बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्याची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिये आपापल्या विषयांमध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे. ब्रह्मण्यादाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्बसा. जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिन कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्म शुद्धये. योगी जन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियाने सुद्धा केवळ शुद्धीकरणाकरता कर्म करतात. युक्त कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकी अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपल्या सर्व कर्मांचे फळ मला अर्पण करतो. परंतु जो भगवंताशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलाचा लोभी आहे तो बद्ध होतो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. जेव्हा देहदारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्माचा त्याग करतो तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता नऊ द्वारे असलेल्या या नगरात म्हणजे भौतिक शरीरात सुखाने राहतो. न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्म फल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही तसेच तो लोकांना कर्म करण्यास प्रवृत्तही करीत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही. हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते. नादत्येकस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्मे ग्रहण करीत नाही, तथापि देहदारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रगट करते. तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्यः पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतावर स्थिर होते तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मशे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर अग्रेसर होतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनी शुनिचैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. विनम्र साधु व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते. इहैव तैर्जित सर्गः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्माणि ते स्थिताः. ज्यांचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे त्यांनी जन्म आणि मृत्यूंच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे. ते ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य
नोद्विजेत् प्राप्य चाप्रियं स्थिर बुद्धिरसं मूढः ब्रह्मविद् ब्रह्मनिस्थितः। जो मनुष्य प्रिय वस्तु प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही, तसेच अप्रिय वस्तु प्राप्त झाल्यावर शोक करत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो मोह रहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो, तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो। बाह्य स्पर्शेष्व सक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखं सब्रह्म योगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते। असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखांमध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्ये सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो। या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठाई एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो। एहि संस्पर्शज भोगाः दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय नते शूरमते बुधः। भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही। हे कौन्तेय, अशा सुखांना आरंभ आणि शेवट दोन्ही असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही। शक्नोति हैव ह सोडुं प्राक् शरीर विमोक्षनात् काम क्रोधोद्भवं वेगं सयुक्तस्य सुखी नरः। वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम व क्रोध यांच्या आवेगांना आवरू शकला, तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो। ज्याचे सुख अंतरंगात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि त्याचे ध्येयही अंतरातच आहे, तो वास्तविकपणे पूर्णपणे योगी आहे। तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो। लभन्ते ब्रह्म निर्वाणं ऋषय क्षीण कल्मषाः चिन्नद्वैतात्मानः सर्वभूतैते रताः। जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममाण झाले आहेत, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात। काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मनां। जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत, त्यांना निकट भविष्य काळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते। स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्या चक्षुषैवांतरे ब्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ इतीन्द्रियमनो बुद्धिः मुनिर्मोक्ष परायणः विगतेच्छा भय क्रोधः यस्सदा मुक्त एव सः। सर्व बाह्य इंद्रिय विषय रोखून दोन भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन इंद्रिये आणि बुद्धी संयमित करून मोक्ष प्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा भय आणि क्रोधांपासून मुक्त होतो। जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो, तो निश्चितच मुक्त असतो। भोक्तारं यज्ञ तपसा सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांति मृच्छति। मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परम भोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवी देवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे, हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा संसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो।
ओम तत्सद् इति श्रीमद् भगवद् गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे कर्म संन्यास योगो नाम पंचमोऽध्यायः। हरे कृष्णा।